आज आपण इथे चिपून लाईव्हच्या माध्यमातून आज या अनोख्या दिंडीचं आधुनिक पद्धतीची दिंडी ही पाच पंढरी दापोली ते काडसिद्धेश्वर महाराज मठ हा कोल्हापूर या मठापर्यंत पायी दिंडी ही आधुनिक दिंडी आहे. या दिंडीमध्ये आज महत्वाचे विषय आपल्याला एक जोखण्यासारखे पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे असे की या दिंडीमध्ये ई टॉयलेट ही एक सेवा या पायी दिंडी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी पायी दिंडीच्या या भजनी मंडळाने ठेवली. त्यानंतर अत्यावश्यक रुग्णवाहिका परत ज्या ठिकाणी ही दिंडी वस्ती करते मुक्काम करते त्या ठिकाणचा जेवढा नजरे एवढा परिसर असेल हा परिसर स्वच्छतेच्या मार्गातून हे काम करते ही दिंडी. आणि या दिंडीचं कोल्हापूरचे मठाधिकारी मुक्ती महासद्गुरु मुक्ती महाराज आणि त्यांचे अनुयायी सर्व भक्तगण हे सर्व या स्वतःहून या दिंडीमध्ये पायी चालत आहेत, पदयात्रेत आहेत. आणि ही अनोखी दिंडी पाहण्यासाठी आज आपण चिपळूण या ठिकाणी पिंपरी या गावी श्री राजेंद्र शिंदे यांच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात या दिंडीचं यथोचित स्वागत करून या सर्व दिंडीचं चहापान अल्पोपहार आणि पाद्यपूजा स्वामींची पूजा पालखी पूजा हे इथे सर्व होत आहे हे आपण आता पाहतोय. या दिंडीमध्ये जवळजवळ एकाच गावातील कोळी समाजातील पाच पंढरी गावातील एकूण 500 ते 600 लोक आहेत या दिंडीमध्ये. आणि ही दिंडी आजला सुरू होऊन 25 तारखेला या दिंडीचा समारोप आहे. आता ही दिंडी थोड्याच वेळात पिंपरी या गावातून रवाना होऊन पेढांबेतील मठामध्ये जाऊन ती वस्ती करणार आहे, मुक्काम करणार आहे. तिथेही स्वच्छतेचा मार्ग ते अवलंबणार आहे. आणि हे आजच्या या तरुण पिढीला आणि सर्व जनतेला पाहण्याजोगाय. या दिंडीमध्ये जास्तीत जास्त महिला तरुण यांचे ध्येय खूप दिसते. त्याचबरोबर वयस्कर महिला वयस्कर पुरुष आणि असणारे सर्व भाविक या ताळ नाद गजर या घोषात ही पालखी काडसिद्धेश्वरांची मठात रवाना होणार आहे. 25 तारखेला ही पालखी पोहोचणार आहे काडसिद्धेश्वरांच्या मठामध्ये. आणि याच्या मागे विष्णू पावते तसेच प्रमोद शिंदे पेडांबे या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. चला आता आपण जाऊया दिंडीमध्ये. प्रत्यक्षात दिंडी म्हणजे काय आणि आधुनिक पद्धतीची दिंडी कशी आहे चला आता आपण जाऊया. अनेक ठिकाणी आपण वाऱ्या बघतो परंतु टॉयलेट मोबाईल घेऊन आणि ॲम्ब्युलन्स घेऊन अद्ययावत असणारी ही दिंडी ही खरोखर एक स्वच्छतेचा संदेश देत आम्ही चाललेलो आहे. कुठेही कचरा होणार नाही. दिंडीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेस ती तिथली स्वच्छता कशी पूर्ण करता येईल ती पूर्ण स्वच्छता करून पुन्हा आम्ही ह्या काडसिद्धेश्वर संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करत आम्ही पुढे जातो. आणि विशेष म्हणजे आज आम्ही आमचा हा समाज पाच पंढरीचा समाज हा पूर्णतः कोळी मच्छीमार समाज आहे. आणि विशेषतः आज मिथीपर्यंत कुठल्याही गावाची एका गावातनं एवढी लोकसंख्या कुठल्याही दिंडीमध्ये निघत नाही. आज 450 ते 500 जे कोळी बांधव आहेत हे एका गावातीलच आहे. संप्रदायामध्ये आदर्श घेण्यासारखं आहे की अनेक ठिकाणच्या दिंड्यामध्ये आपल्या लोकसंख्येच्या मानाने कमीत कमी 40-50-100-150 माणसं निघत असतात. परंतु हा संप्रदाय असा आहे की ह्या गावामध्ये एकूण 500 ते 600 लोक पायी चालत आहेत. सर्व भाविकांनी याची नोंद घेणं आम्हाला तरी चिपळूण लाईव्हला वाटतंय की स्वच्छतेचा उपक्रम हा आपण राबवावा. तुम्ही स्वच्छ, आम्ही स्वच्छ, भारत स्वच्छ आणि आपलं आरोग्य स्वच्छ. कॅमेरामन शकील तांबेसह दीपक शिंदे.